झक्का
इथे महाराज एकदा मुलगा केजी मध्ये गेला की पीजी होऊनच बाहेर पडतो महाराज आणि राज्यभर टाटा बिर्ला अंबानी मोठे मोठे शाळा खोलतात महाराज मग महाराज कसा राहिला तुमचा दौरा कसा राहिला अरे बिरबला आम्ही पाहिला विकास 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 महाराज दिखावे पे मत जाओ अपनी अक्कल लगाओ बिरबला तुला म्हणायचे काय महाराज जो दिखता है वो होता नहीं जो होता है वो दिखता नहीं बिरबला असे कोणा कोणा स्पष्ट बोल महाराज जी बिरलाची मोठी 50 मजली इमारत तुम्ही पाहिली त्या इमारतीच्या मागची वस्ती तुम्हाला दिसली नाही जे मोठे चकचकीत हायवे आपल्या अर्थमंत्र्यांनी तुम्हाला दाखवले त्या हायवेच्या चौका चौकात भीक मागणारी लहान मुलं तुम्हाला दिसली नाही आपल्या राज्यामध्ये भिकारी काम करायला जाणारे कामगार आणि धुरी भांडी करायला जाणाऱ्या बायका तुम्हाला दिसल्या नाही महाराज आणि आपल्या राज्यामध्ये चौका चौकात कट्ट्या कट्ट्यावर बसलेले जे बेकार तरुण आहे ते तुमच्या नजरेतून कसे सुटले महाराज आपल्या राज्यातून एक तरी गरीब आणून दाखव महाराज महाराज बागकामासाठी एवढी फौज कशी झाली ना महाराज ही फौज बागकामासाठी आलेली नाही मग काय सैन्य भरतीसाठी एवढी फौज नाही महाराज हे सैन्य भरतीसाठी सुद्धा आलेले लोक नाही मग हे आपल्या राज्यातली गरीब जनता आहे महाराज गरीब लोक अशक्य इम्पॉसिबल नामुमकिन एवढे गरीब लोक आपल्या राज्यात असूच शकत नाही मला त्यांच्याशी बोलायचं तुम्ही आमच्याच राज्यातले गरीब का चहू बाजूला एवढा विकास होत असताना पुणे सेंट्रल सारखी मोड होत असताना तुम्ही असे अर्धे उघडे कसे महाराज 4 दिवस झाले पोटात अन्नाचा दाणा नाही अन्नाला कहाण नाही कसं जगायचं महाराज कसं जगायचं महाराज ती मंडळीत करण्यासाठी आमची जमीन घेतली डोक्याला छप्पर नाहीये पोरा पाड्या रस्त्यावर राहतायत सांगा महाराज काय करू कुठे देऊ महाराज त्यांना सांगा कसं जगू महाराज त्यांना सांगा महाराज माझी तर म्हातारी घरात आपण संपणते महाराज तिच्याकडे दमडी नाही महाराज तिचा कसा इलाज करू महाराज कसा इलाज करू महाराज कांदे बटाटे भाजे भाज्या यांचे भाव एवढे वाढले की बाजारात गेला डोळ्याला पाणी खामोश अशक्य आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहून आलोय इतका मोठा विकास होतोय पंचतारांकित हॉस्पिटल्स मोठमोठ्या शाळा आणि दवाखाने उभे राहतात असे गरीब आपल्या राज्यात असणं अशक्य महाराज पण हीच आपल्या राज्याची खरी परिस्थिती आहे तुला अक्कल कशी नाही गरीबाच्या नावाखाली कोणाला घर आणतो आणि हे काय आपल्या बागेतली झाडं कोणी तोडली महाराज रेशन वरचं रॉकेल संपलं होतं महाराज म्हणून वखारीवर गेलो तो कोडत्या ठीक आहे कारवाई सुरू की मंत्री महाराज आपल्या राज्यात महाराज रुपयाची घसरण होत आहे असं मग प्रत्येकाला आपापला रुपया सांभाळला पाहिजे महाराज आपल्या कल्पनेतून 2 महिने बेपत्ता झाले महाराज सीबीआयला त्याच्या मागे पाठवलेला आहे आधार कार्डची कागदपत्रे जमा करण्यासाठी 2 दिवस शिल्लक आहेत ठीक आहे काय झालं रे आई शप्पत महाराज सलीम सलीमला बोलवा
तुला कुठे सापडले घोडे? तारस बागेच्या चौपाटीवर महाराज. खामोश. या आधी की आम्ही तुझं संकलन करायचे आहे. घ्यायचे असेल तर पेट्रोलला पैसे द्या फादर. चली. महाराज सलीमचा गेला. निघायची तयारी करावी लागेल. कुठे? महाराज सलमाच्या ऍडमिशन साठी शाळेमध्ये तुमचा इंग्रजीमध्ये इंटरव्ह्यू आहे. हो विसरलो. मला ऍडमिशन सलमाची आणि इंटरव्ह्यू आमचा कोणी इंग्रजी. महाराज ऍडमिशन पाहिजे की नाही? हवी हवी. मग प्रश्न नको. चला चला दौऱ्याची तयारी करा. अंबानी साहेबांची फाईव्ह स्टार शाळा आहे. लोक साहेब बसलेले रुपये कुठून आणायचे? कुठून आणायचे 1 लाख रुपये? महाराज 5 लाख रुपये. 5 लाख रुपये विचार करा. 5 लाख रुपये कुठून आणायचे विचार करा. सगळे मंत्री दरबार सोडून गेले. महाराज
सोडून गेले काय कारण महाराज सलमाच्या ऍडमिशनचा खर्च तुमच्या दवाखान्याचा खर्च पल्सरच्या पेट्रोलचा खर्च आणि गॅसच्या सिलेंडरचा खर्च याच्या पायी आपला दरबार गहाण पडला महाराज आपण बेघर झालो महाराज आपण बेघर झालो बेघर झालो सम्राट अकबर बेघर झालो मग शिल्लक काय महाराज सिंहासनासकट आपण बेगम सलीम सलमा दोन सैनिक एक लांगडा घोडा आणि पल्सर पेट्रोल खासगीकरण पेट्रोल खासगीकरण गॅस खासगीकरण गॅस खासगीकरण राशन राशन शाळेचा खर्च शाळेचा खर्च ऊर्जेचे खासगीकरण ऊर्जेचे खासगीकरण राशन पेट्रोल खासगीकरण पेट्रोल खासगीकरण इथं जमलेला सगळ्या माझ्या मित्रांनो नागरिकांनो अरे जे जे खासगी झालं जे जे खासगी झालं ते महाग झालं आपल्या पोटाला चिंता काढून आपण आपल्या पोरांना शिकवतो आपल्या घरी पैसे पाठवतो असं असताना काळामध्ये माझ्यासारख्या सम्राटाची अवस्था होते बिरबला सामान्य माणसाचं काय होत असेल चला महाराज त्यांनाच विचारूया